सागर करियर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रंजित फरांदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण कंबाईन दोन हजार एकवीसचा प्रिलिमचा पेपर डिस्कशनला घेतलेला आहे आणि त्याचे जो पेपर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला झालेले जवळपास त्याचे बरेचसे शिक्षण झालेले हिस्ट्री झाले जॉग्रॉफी झाले पॉलिटी झाले इकॉनॉमिक्स झालेले आणि सायन्सच्या लेक्चर्सला आपण स्टार्ट केलेले आहे तर आपले केसागर थोडा प्रमोशनचा भाग असा की केसागर पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक साहित्यिक भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती केसागर पब्लिकेशन महाराष्ट्राचा भूगोल प्राध्यापक खतीप सरांचं हे पुस्तक आहे अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे देखील आपले केसागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे लुसन जनरल सायन्स जे सायन्ससाठी मॅक्सिमम विद्यार्थी लुसंटचं वापरतात वन वनलायनर बुक आहे हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे पण के सागर पब्लिकेशन अंडर आपण त्याचा मराठी अनुवाद म्हणजे मराठी ट्रान्सलेशन असलेलं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यसेवा प्रलिम जी काय झाली होती चार जून दोन हजार तेवीसला त्यातील बावीस प्रश्नांपैकी एकोणीस प्रश्न यातील होते आणि तेवीस जानेवारी दोन हजार बावीसला झालेली जे काय राज्यसभेची दुसरी परीक्षा होती म्हणजे बावीसचा पेपर आणि तेवीसचा पेपर तर पेपर मध्ये तेवीस आउट ऑफ तेवीस प्रश्न या पुस्तकातील होते त्यानंतर पी एस आय एस टी आय एस ओ परीक्षा के सागर पब्लिकेशनचं हे बुक आहे विषयाने ह्या स्पष्टीकरण प्रश्नपत्रिका संग्रह दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंतच्या सर्व प्रिलिमचे पेपर स्पष्टीकरणासह याच्यामध्ये दिलेले आहे आणि त्याच्यामधीलच एक पेपर मी रोज घेऊन एक्सप्लेन करत असतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर तर प्राध्यापक व्ही बी पाटील यांच्या अनुषंगाने हे पुस्तक आहे त्याच्यानंतर गट ब व गट क संयुक्त पूर्वपरीक्षा कंबाईन सत्याऐंशी वी आवृत्ती आहे गडब गट क दोन हजार बावीसच्या पेपरसह हे इन्क्लूड केलेले आणि जेवढ्या ज्या काय क्लास टू आणि क्लास सीसाठी जेवढ्या ज्या काय चार पी एस आय एस टी आय एस सब रजिस्ट्रार आणि टॅक्स uh, असिस्टंट क्लर्क एक्साईज इन्स्पेक्टर तांत्रिक सहाय्यक ह्या सगळ्याच्या सगळ्या ह्या पोस्टसाठी हे बुक बुक अत्यंत उपयुक्त आहे अर्थसंकल्प देखील इम्पॉर्टंट आहे कारण आपण इकॉनॉमिक्सचं बघितलं की तुम्हाला भारताचा अर्थसंकल्प असेल महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असेल भारताचा इकॉनॉमिकल सर्वे असेल ह्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलेच जातात त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही इंडेक्सेस त्याच्यामध्ये मानव विकास अहवाल जागतिक बुक निर्देशांक आणि बाकीच्या जे काही अहवाल आहेत हे देखील या बुकमध्ये इन्क्लूड केलेलं आहे संपूर्ण बुद्धिमत्ता हे देखील आपलं बुक आहे त्याच्यानंतर पॉलिटीचं के सागर पब्लिकेशनचं बुक अत्यंतिक गाजलेलं आहे आणि ही रिसेंटच uh, नवीन आपली एडिशन येते पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं या पुस्तकाचं नाव आहे की सगर पब्लिकेशन अंडर आणि जे वर्णनात्मक परीक्षेचा म्हणजे जे रिटर्नचा हेतून पुढं जे आपली राज्यसेवा प्रिलिम्स होणार आहे तर uh, दोन हजार पंचवीससाठी तर त्या राज्यसेवासाठी देखील हे बुक अत्यंतिक इम्पॉर्टंट आहे नवीन संसद भवन असलेलं हे असं त्याचं कवर पेज आहे आणि आता काही दिवसामध्येच हे मार्केटमध्ये लाँच होते त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पंचायतराज राज्य ह्याचाच घटक असलेलं राजचं हे बु बुक आहे महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था लेखक प्राध्यापक व्ही बी पाटील यांच्या अनुषंगानं आयोगाच्या वेगवेगळ्या सर्व संदर्भ प्रश्ना क्वेशनसहित हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर जसं बुद्धिमापनचं बुक आहे तसंच आपल्या अंकगणितचं देखील बुक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आ... ह्याला चालू केलं होतं सायन्सला आणि मग सायन्सच्या क्वेश्चन पेकिंग आपल्या एकोणसाठ नंबरच्या क्वेश्चनला आपण आलो होतो आपण जे ॲनालिसिस घेतो आहे हे डिटेल्ड ॲनालिसिस घेतो आहे असं क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपात घेत नाही की त्याच्याभोवती आयोगानं अगोदर कसे क्वेश्चन विचारतील पुढं काय क्वेश्चन विचारले जातील आत्ता सध्या काय क्वेश्चन आलेलं आहे त्याला लॉजिकली कसा सॉल्व्ह करायला पाहिजे होता है? ट्रिक काय वापरायला पाहिजे होती ह्या अनुषंगानं आपण पुढं पुढं चाललो आहे आता बघा हिरा हा टिंबटिंब आहे पहिला ऑप्शन दिला आहे दहा दहा धात्विक स्फटिक मला सांगा हिरा हा अधातू आहे ऑलरेडी त्यामुळे पहिला ऑप्शन तर ऑलरेडी गेला होता हिरा हा धातूच नाही आहे त्याच्यामुळे पहिल्या ऑप्शनला जाण्याची तर काही गरजच नव्हती धात्विक स्फटिक सहसंयोजिक स्फटिक आयनिक स्फटिक आणि स्फटिक तर दोन प्रकारचे बॉन्ड असतात कोव्हेलियंट बॉन्ड आणि एक आयोनायझेशन होतं अशा पद्धतीचं तर हिरा जो काय हा हिरा हा मेनली कार्बननं बनलेला आहे हिरा हे कार्बनचे शुद्ध स्फटिक रूप आहे हे सगळ्यात महत्त्वाचं घ्यायचं आणि कार्बन म्हटलं की कार्बन असतो सी चौदा सी चौदा म्हटलं की आपण बघतो आपल्या का सेल असतात तर त्या सेलमध्ये इथे जर कार्बन धरलं तर पहिली दुसरी आणि तिसरी सेल अशा जर सेलचा विचार केला तर पहिली जे काय सेल असते त्याच्यामध्ये दोन ॲटम असतात त्याच्यानंतर दोन इलेक्ट्रॉन्स असतात सॉरी त्याच्यानंतर दोन आठ पहिल्या सेलमध्ये दोन दुसऱ्या सेलमध्ये आठ आणि तिसऱ्या सेलमध्ये आठ आणि दोन किती झाले दहा कार्बन किती आहे चौदा टोटल चौदा आहेत कार्बनमध्ये चौदा इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामधील दोन पहिल्या सेलमध्ये आठ दुसऱ्या सेलमध्ये आठोंदोन झाले दहा आणि शेवटच्या सेलमध्ये चार मग ह्या शेवटच्या सेलमध्ये चार जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत मग त्याच्यामुळं ह्याला अष्टक जर पूर्ण करायचं असेल ह्याचं कार्बनचं तर ह्याला एक तर हे चार डोनेट करावे लागतील म्हणजे चार दुसऱ्याला द्यावे लागतील किंवा हे चार दुसरीकडून कोणाकडून तरी घ्यावं लागेल मग तसं ते ते काय होत नाहीत त्याच्यामुळं तो काय करत असतो की कोव्हॅलंट म्हणजे दुसऱ्या कोणावर तरी एकत्र येऊन हा कार्बन त्याचं हे बनवत असतो स्ट्रक्चर बनवत असतो त्याच्यामुळं ज्याला सहसंयोजी बंद असं म्हणतात बघा म्हणजे एकत्र येऊन हा ह्याचं अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो दुसऱ्या कोणाला तरी एकत्र घेऊन त्यालाच कोव्हॅलेंट कोव्हॅलंट बॉन्ड असं आपण म्हणतो त्याच्यामुळं हिरा हा टिंबटिंब आहे तर तो सहसंयुजी फटक आहे स्फटिक आहे हे ह्याच्यातून सहज म्हणजे अगदी बेसिक लेवलला क्वेश्चन होता सातवी आठवीचं जरी तुम्ही स्टेट बोर्ड बघितलं असेल कुठलं जरी सायन्सचं बुक वाचलं असतं आणि लुसेंटच्या बुकमध्ये आपल्या तर हे ह्याच्यामध्ये ते दिलेलंच आहे आणि मग बाकीच्या हे तर ती सगळ्या इन डिटेल दिलेले आहेत आणि ह्याच्यामधले अजून एक आ, महत्त्वाचं म्हणजे हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे आणि भारतातील पन्ना बघा इथं लिहिले भारतातील रेवा गोवळकोंडा आणि पन्ना इथे हिरे सापडतात आणि याच्यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारले की पन्ना इथे कशाची ही आहे खाण आहे तर पन्ना या ठिकाणी भारतातील हिऱ्याचे खाण आहे मग हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं पहिल्या सेलमध्ये नेहमी दोन असतात दोन इलेक्ट्रॉन्स असतात दुसऱ्या सेलमध्ये आठच असतात हे स्ट्रक्चरच आहे फिक्स बऱ्याच जणांना सायन्स बॅकग्राऊंडचे असतील त्यांना माहिती पण असेल त्याच्यामुळं हे ह्या दोनमध्ये अॅन्सर होतं आणि तुम्हाला मी अगोदर सांगितले दोन आणि तीनला मॅक्सिमम प्रेफरन्स ठेवायचा आयोनिक स्फटिक की सहसंयोजी स्फटिक याच्यामध्येच अॅन्सर ठेवलेलं होतं आणि बेसिकली हिरा हा कार्बनपासून बनतो आणि कार्बन हा नेहमी कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो त्याच्यामुळं त्या लॉजिकनंच ह्याचं उत्तर निघत होतं की ह्या कोवॅलेट म्हणजे सहसंयोजी बंद आणि मग सहसंयोजी स्फटक ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर राहतं मग शुद्ध हिऱ्याला जर तुम्ही साधारणतः नऊशे डिग्री सेल्सिअसपर्यंत जर तापवलं तर त्याचा कार्बन डायऑक्साईड तयार होतो एवढं लक्षात ठेवायचं आणि मग ह्याचा उपयोग आपण हि कॅशातसाठी करत असतो हिऱ्याचा तर काच कापणे खडकाला छिद्र पाडायचे असतील वगैरे वगैरे ते बाकीच्या कामांमध्ये हिऱ्याचा उपयोग होत असतो अशा पद्धतीनं या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे आपलं जे काय लुसंटचं बुक आहे त्याच्यामध्ये हे सगळं याच्यामध्ये झालेलं आहे आणि सगळं अजून एक मेन मुद्दा की हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात म्हणजे जे काय ज्याला फ्री इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो तर ते फ्री इलेक्ट्रॉन्स हिऱ्यामध्ये नसतात त्याच्यामुळे जर फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात बघा लक्षात घ्या ज्यावेळेस फ्री इलेक्ट्रॉन्स असतील तर अंतरच त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते त्याच्यामुळे जर फ्री इलेक्ट्रॉन्स नसतील तर हिऱ्यामधून विद्युत वाह विद्युत धारा वाहू शकत नाही म्हणजे हिऱ्याचे स्फटिक विद्युत वाहत वाहक नसतात अशा पद्धतीनं हे जे काय आपलं की सागरचं सायन्सचं जे काय बुक आहे प्राध्यापक रविभूषण लुसन पब्लिकेशनचं त्याच्यामधून हे पॉइंट घेतलेले आहेत पुढं हा पण लॉजिकली सोडवायचा प्रश्न होता बघा की टिंबटिंब मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य व त्याचे वचनाचे गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापर करण्यासाठी शिफारस करतात मग हलक्या 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 सगळीकडेच इथं चारही ऑप्शनमध्ये दे हलक्या दिलं होतं बरं मेन म्हणजे असं म्हणता येते की बाबा विमान विमान असेल किंवा ऑटोमोबाईल ऑटोमोबाईल म्हणजे आपले जे काय गाड्या असतील फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल तर ह्याच्यामध्ये काय वापरलं पाहिजे खालीलपैकी कुठला धातू वापरला पाहिजे तुम्हीच विचार करा गाडीचं जर वेट एकदम हेवी झालं तर त्याचं ते एवढ एव्हरेज तेवढं बसेल का नाही गाडी जेवढी हलकी असेल तेवढं ते त्याच्या ॲव्हरेजमध्ये फरक पडणार बर बरोबर का नाही शिवाय आता विमानाच्या संदर्भात फक्त ह्या हिथं विमान ह्या पॉइंटला लॉजिकली विचार करणं खूप जास्त गरजेचं होतं लॉजिकली हा प्रश्न सुटत होता लॉजिक वापरून कसा विमान जो काय तो तुम्हाला हवेत उडवायचा आहे तर मग तो हलकं पाहिजे ना त्याचं वेट खूप जास्त हेवी करून चालणार नाही मग जर तुम्ही त्याच्यामध्ये आणि अजून एक दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये दोन मध्ये रायमिंग पिअर दिसत होते बघा टिटॅनियम आणि अॅल्युमिनियम बघा टिटॅनियम आणि अॅल्युमिनियम ह्या ज्या आरती इथं रायमिंग असं वर्ड ठेवलंय त्याच्यावरूनच असं वाटत होतं की ह्या दोन ऑप्शनमध्ये अँसर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत तर मग आपण बघा आपले ॲल्युमिनियमचे आपण काय करतो ॲल्युमिनियमपासून पत्रा बनवत असतो आपले जे काय घरावरती टाकलेले असतात बाहेर गाड्यांसाठी शेड असतात किंवा त्याचा एकदम पातळ पत्तर असा पत्रा तयार होतो शिवाय दुसरी गोष्ट गंज चढण्याचा काही विषय येत नाही असे बरेचसे ॲल्युमिनियमच्या फायदे असतात त्याच्यामुळं विमानामध्ये ॲल्युमिनियमचा हलक्या ॲल्युमिनियमच्या पत्र्यांचा वापर केला जातो किंवा हलक्या ॲल्युमिनियमचा वापर हा ऑटोमोबाईल आणि विमान याच्यामध्ये केला जातो अशा पद्धतीनं याचं स्पष्टीकरण आहे कारण ॲल्युमिनियमचे बाकीचे फायदे या ठिकाणी सांगितले सांगितलेले आहेत प्राध्यापक के सागरचं जे काय आपलं सायन्सचं बुक आहे रविभूषण यांच्या ह्याच्यातून ये ते घेतलेलं आहे पुढं हा देखील क्वेश्चन लॉजिकली सोडवायचा होता हा देखील क्वेश्चन लॉजिक लावूनच सोडवायचा होता असा इन असा सरळ सरळ क्वेश्चन तुम्हाला कोणत्याच रेफरन्स बुकमध्ये पाहायला भेटणार नाही तुम्हाला हा लॉजिकली सोडवायचा होता बघा खालच्या थरातील हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साइड बघा इथे काय म्हणते हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन म्हणजे काय यच सी हायड्रोकार्बन्स आणि नायट्रोजन ऑक्साइड्स नायट्रोजन ऑक्साइड्स नायट्रोजन ऑक्साइड्स येनो एक्स ज्याला आपण नायट्रोजन ऑक्साइड्स म्हणतात यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार म्हणजे दुर्के तयार होत असतात यांच्या अनोनय क्रियेत टिंबटिंब हे दुय्यम उत्पादक होत असतात दुय्यम उत्पादक म्हणजे सेकंडरी पोल्युटंट मग ओझोन हा सेकंडरी पोल्युटंट आहे एवढं आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेची गोष्ट होती बघा ओझोन जो काय हा दुय्यम उत्पादक आहे म्हणजे हे जे काय तुम्ही पोल्युशनचा जर विचार केला म्हणजे पर्यावरण हा जर पर्यावरणाचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर त्याच्या पर्यावरणाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला एवढं तरी कमीत कमी एवढं माहिती पाहिजे होतं की सेकंडरी पोल्युटंट हा ओझोन आहे मग आता या ठिकाणी बघा ओझोन पहिल्या ऑप्शनमध्ये आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिसत नाही तिसऱ्या ह्याच्यामध्ये दिसत नाही चौथ्या ह्याच्यामध्ये ओझोन दुसरं म्हणजे हे दोन ऑप्शन तर तुमच्या अभ्यासाच्या बेसिसवरती गेले होते आता तुम्हाला मी अगोदरच एक काय सांगितलंय की जो एक अभ्यासाची बे मिस मेथड तो वापरली आपण ओझोनला घेऊन गेलो ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर चार मध्ये ओझोन आहे त्याला आपण मार्क केला पुढं जाऊन आपल्या एक लक्षात यायला पाहिजे तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की एखादा क्वेश्चन जर जास्तीत जास्त तू एक्सप्लेन केला असेल ऑप्शन जर जास्तीत जास्त एक्सप्लेन केला असेल तर त्या ठिकाणी उत्तर असण्याचा मॅक्सिमम चान्स असतात हिथं काय म्हणत आहे की दुय्यम उत्पादक हे फक्त ओझोन बघा इथं बघा फक्त ओझोन आणि अल्डेट्स फक्त अल्डिहाइड्स आणि किटोन फक्त अल्डिहाड्स किटोन आणि पॅरासिटिल नायट्रेट मग मला सांगा की आणि खालचा चौथा ऑप्शन दिलाय ओझोन दिले, दिले अल्डीहायड दिले किटोन दिले आणि पॅरा पॅरॉक्झलिक नायट्रेट असे चौथे ऑप्शन दिलेलं आहे मग आता मला सांगा सगले सगले तीनी तीनी सरव, सरव हे सगळेच्या सगळे तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन याच्यामध्ये कवर होतात आणि हा जास्तीत जास्त आयोगाने एक्सप्लेन केलाय याच लॉजिकनं सरळ सरळ या प्रश्नाचं ऑप्शन नंबर चार मार्क करणं गरजेचं होतं डिरेक्टली असं कोणत्याही बुकमध्ये हे असा असा क्वेश्चन किंवा असा पॅटर्न सापडणार नाही अभ्यासाच्या बेसिसवरती तुम्हाला ही ही न, 50 -50 मी हे सांगितलं की बाबा ओझोन हा सेकंडरी पोल्युटंट आहे बघा ओझोन हा सेकंडरी पोल्युटंट आहे एवढं अभ्यासाच्या दृष्टीनं माहिती असणं इम्पॉर्टंट होतं त्या लॉजिकनं ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर चार पण आहेत म्हणजे फिफ्टी फिफ्टीवरती तर आपण नेहमीप्रमाणे आलोच होतो आणि फिफ्टी फिफ्टीवरती आल्यावरती आपलं लॉजिकच आहे बघा एक आणि चार मध्ये जर कन्फ्युजन झालं तर चारला ला घेऊन जा दुसरं लॉजिक असं होतं की हा ऑप्शन जास्तीत जास्त एक्सप्लेन केलाय तर तुम्ही जास्तीत जास्त एक्सप्लेन केलेला ऑप्शनला घेऊन जा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं वाटेल आत्तापर्यंत कितीतरी जणांना हे माहिती असून ह्याचं इम्प्लिमेंटेशन पेपरमध्ये करणं फार जास्त जड जातं त्याच्यामुळं तुम्हाला आत्ताच तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडवत असता टेस्ट सिरीज देत असता किंवा वॉट आयोगाचे पेपर एकदम बारकाव्यानं जर बघत असताल तर त्यावेळेसच की अशा गोष्टी नजर बसवणे त्याच्यावरती सतत सतत वारंवार प्रॅक्टिस करणे हे जास्त गरजेची गोष्ट आहे तर नंतरच तुम्हाला ह्या लॉजिक ह्या ट्रिक्स त्या ठिकाणी काम येतील अन्यथा तुम्हाला तो अँगल पाहण्याचा तिथं दिसत नाही आणि मग ह्या ह्या ठिकाणी सगळं आपलं स्पष्टीकरण ह्या क्वेश्चनचं सगळं दिलेलं आहे की ह्याच्यातला मेन एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगतो तेवढे महत्वाचे आहे की फोटोकेमिकल स्मॉक असं ज्याला दुहार किंवा दुर्के असं म्हणतात म्हणजे हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड्स मग अशा आपण बघितलं ना हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड ह्याच्यावरती तर क्वेश्चन विचारलं होता हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड यांची प्रकाशात म्हणजे कसे या सनलाईटमध्ये अभिक्रिया होऊन म्हणजे केमिकल रिॲक्शन होऊन प्रकाश रासायनिक दुहार ज्याला फोटोकेमिकल स्मॉक असा तयार होत असतो म्हणजे क्वेश्चन या ठिकाणी बऱ्याच वेळा विचारला की हा फोटो केमिकल स्मॉक फोटो फोटोमध्येच सनलाईट आलं बघा फोटो या वर्डमध्येच काय आलं सनलाइट सनलाइट हा शब्द ह्या फोटोमध्येच आला केमिकल स्मॉक कशाला म्हणायचं की हायड्रोकार्बन्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि नायट्रोजनचे ऑक्साइड्स हे सगळे जर लाईट्समध्ये आणले सन लाईट्समध्ये जर आले तर त्याच्यापासून फोटोकेमिकल्स मग तयार होत असतो आणि मग बाकीचे तुम्हाला सांगितलं मी ओझोन असेल त्याच्यानंतर नायट्रिक ॲसिड असेल बाकीचे जे काय असते अल्डिहाइड्स असतील किटोन्स असतील आता लक्षात ठेवायचं ओझोन किटोन्स अल्डिहाइड्स हे त्याच्यानंतर पॅन पॅन हे सगळे घटक आहेत यांना सेकंडरी पोल्युटंट म्हणजे दुय्यम प्रदूषके असंही म्हणतात आणि याच्यावरती आयोगानं ऑलरेडी क्वेश्चन विचारलेलं आहे आय एम पी देखील आहे की बाबा सेकंडरी पोल्युटंट कुठला आणि सध्या हा एक वीजचा पेपर आहे म्हणजे दोन हजार बावीस साली झालेला आहे आता रिसेंटच्या पेपरसाठी आपल्याला हे लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे की ओझोन असेल अल्डिहाईट्स असतील किटोन्स असतील त्याच्यानंतर पॅन असेल डिरेक्टली दिलं जातं बरं का पॅन ओझोन किटोन अल्डिहाइडस पॅन ह्या सग हे सगळे काय आहेत दुय्यम प्रदूषके आहेत ज्याला सेकेंडरी पोल्युटंट असं म्हणतात आणि ही गोष्ट पी आहे आपलं के सागर पब्लिकेशनचं जे काय सामान्य विज्ञानचं प्राध्यापक रविभूषण त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे पुढचा क्वेश्चन अमिबा हा ही क्वेश्चन तुम्हाला डिरेक्टली असा पाहिला भेटणार नाही हा ही क्वेश्चन लॉजिकली सोडवायचा होता बघा हा ही क्वेश्चन तुम्हाला लॉजिक वापरून सोडवायचा होता की तुम्ही लॉजिक काय वापरताय त्याच्यावरती हा क्वेश्चन सुटला असता बघा तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं मी डिरेक्टली हिथं चार पर्याय दिलेत ही मी बघतानाच माझी नजर कशाला बरोबर विचारले आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले की बरोबर विचारले तर काय करायचं जास्तीत जास्त विधानांना मार्क करायचं बरोबर जर तुम्हाला विचारलं असेल तर जास्तीत जास्त विधानं मार्क करण्याचं काय करायचं बरोबर आहेत असं कन्सिडरेशन घेऊन चालायचं मग आता हिथं बघा हिथं फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी अ दिसत आहे त्याच्यामुळे शक्यतो हे तर उत्तर असणार नाही आपण वाचत येऊ आमिबा हा प्रोटोझोआन प्राणी आहे मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमिबा हा प्रोटोझोआ आहे झालं हा उद्या भविष्यासाठी हा देखील पी वाय क्यू होऊ शकतो ऑलरेडी ह्याच्यावरती क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहेच आहे आणि हा तर आय एम पी पॉईंट झाला बघा म्हणजे क्वेश्चनमधून पण क्वेश्चन तयार करायचे उद्या काय करतील हा ह्याच क्वेश्चनला उचलतील आणि क्वेश्चन फॉर्मॅट करतील आम्ही बा हा प्रोटोजुवा प्राणी आहे पॉईंट क्लिअर कारण कारण विचारले बघा कारण आणि खालीलपैकी कोणते विधान आणि कोणते विधान हे योग्य आहेत एक पेशीय प्राणी ज्यामध्ये उती व अवयव नाहीत आता हा आम्ही बा हा एक पेशीय प्राणी आहे हे आपण इयत्ता पाचवीत शिकलोय बरोबर का नाही इयत्ता पाचवीच्या सा सायन्सपासून जे आपण दहावीपर्यंत जातो त्या ते, तेव्हापासून आपल्याला माहिती आहे की बाबा आम्ही बा एक पेशी आहे एक पेशी आहे एक पेशी आहे म्हणजे अ ऑप्शनमध्ये पाहिजेच पाहिजे हित आहे हित अ आहे हित आहे लास्ट ऑप्शनमध्ये कड आहे ऑप्शन गेला बघा आलो पंच्याहत्तर टक्क्यावरती सर्व प्राण्यामध्ये प्राचीन आणि सामान्य प्राणी आहे बघा मुळामध्ये प्रोटो बघा प्रोटोजोआ जर हा शब्द फोडला तर हा प्रोटो या शब्दाचा अर्थच प्राचीन असा होतो बरं का प्रोटो या शब्दाचा अर्थच प्राचीन असा होतो आणि झोआ म्हणजे झू म्हणजे प्राणी बघा आपण म्हणतो ना झुलॉजी किंवा झूमध्ये गेलो म्हणजे प्राणी संग्रहामध्ये गेलो झू म्हणजे प्राणी आणि प्रोटोजोआ प्रोटो म्हणजे प्राचीन म्हणजे सगळ्यात ही आदिम जाते बघा पृथ्वीवरती आपण असं म्हणतो की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आला सगळ्यात जुना एक पेशी आहे सगळ्यात जुना आहे आणि इथं काय म्हणतंय सर्व प्राण्यांमध्ये तो कसा आहे प्राचीन आहे शिवाय सामान्य आहे सामान्य आहे काय आपल्याला काय घेणे देणं नव्हतं पण हा एक पेशी ह्यातला कीवर्ड होता प्राचीन हा ह्यातला कीवर्ड होता म्हणजे बी पण उत्तरामध्ये पाहिजे आणि बी हा फक्त एका आणि एकाच ठिकाणी दिलाय याच्यावरूनच ऑप्शन नंबर तीन हे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळलं असतं अ ब क हे या प्रश्नाचं उत्तर हे बाकीचं वाजायची गरजच नव्हती पुढं छदमपादाचा वापर हा हालचालीसाठी करतो बरोबर आहे तो काय करत असतो एखादी जर त्याची शिकार आहे असं समजा ही तर शिकार आहे आणि असा हा आमिबा आहे तर आमिबा काय करतो ह्याच्यावरती जातो आणि ह्याला आपल्या आतमध्ये घेतो चदम पाण्याचा वापर तो हालचालीसाठी करत असतो म्हणजे जर सपोज त्याला प्रजनन करायचं असेल तरी तो असा स्प्लिट होतो आणि परत एक होतो अशा पद्धतीचं त्याचं प्रजनन वगैरे असतं <laughs> पण अंगावरती छिद्रे अंगावरती छिद्रे असलेला प्राणी असतो त्याच्या अंगावरती छिद्रे नसतात तर अंगावरती छिद्रे हे पोरीफेरल जे काय प्राणी वर्ग असतो त्यांच्यामध्ये असतो आता बघा लॉजिकली जर यदा कदाचित कोणालाच काहीच समजलं नसतं बघा काही समजलं नसतं ज्याला तू मारायचा आहे तर तो त्याला सरळ सरळ होत की बरोबर असलेलं बघा बरोबर जिथं बरोबर विचारलंय तिथं काय करायचं जास्तीत जास्त विधानांना घेऊन जायचंय मग जास्तीत जास्त विधानं असलेलं कुठले अ ब आणि क हे एकमेव हो पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त एकच दिलंय दुसऱ्यात अ क दिलंय तिसऱ्यात अ ब क दिलंय आणि चौथ्यामध्ये क आणि ड दिले जास्तीत जास्त विधानं असलेलं कुठलं होतं ऑप्शन नंबर तीन होतं शिवाय तुम्हाला मी काय म्हटलंय दोन आणि तीनला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्या या लॉजिकनं तुम्ही जर ऑप्शन नंबर तीनला प्रेफरन्स दिला असता तरी देखील या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर आलं असतं शिवाय हा सगळ्यात प्राचीन प्राणी आहे आपण या पाचवीतच शिकलो की तो सगळ्यात जुना प्राणी एक पेशी ह्या दोन्ही वेदाना अत्यंतिक बेसिक लेवलची होती त्याच्यावरूनच आपल्याला समजलं असतं आता पुढं भविष्यात लक्षात काय ठेवायचं की आमिबा हा प्रोटोझोहन प्राणी आहे म्हणजे तो आमिबा हा प्रोटोझोहा आहे एवढ्या लॉजिकनं म्हणजे भविष्यात जर हे स्टेटमेंट केलं तरी देखील आपल्याला यायला पाहिजे बाकी आता तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे ही त्याची इन डिटेल आ, कशा पद्धतीनं तो आ, प्रजनन करतो त्याचं विभाजन कसं होतं काय काय होतं हे सगळं सगळं दिलेलं आहे हम्म पुढचा प्रश्न हा देखील त्याच लॉजिकनं सुटला असता बघा काय विचारले की खालीलपैकी कोणत्या जोड्या प्राण्यांची नावे आणि त्यांची वैज्ञानिक नावे दिलेत आणि बरोबर आहेत बरोबर आहेत की तुम्हाला काय सांगितलं जास्तीत जास्त ऑप्शन बरोबर घेऊन जायचे ह्या लॉजिकनं जरी गेला असेल तरी ही माहिती असायची गरज नव्हती आता बघा ही सिंह पॅन्थेरा लिओ बर पट्टेरी वाक पॅन्थेरा टायगिस भारतीय गेंडा रायनोसिस युनिकॉर्निस आणि थायमिन हरिन सर्वायसिस इलिदे असं काहीतरी दिलेलं सगळी नावं अवघड सायन्सचे नाव पण एक मला गोष्ट सांगा आपला वाघ बघा वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन वाघाला टायगर असं म्हणतात आता इथं बघा हिथं वाघ दिले आणि हिथं काय दिले टायग्रिस हे पॅनथिरा वगैरे सोडून द्या म्हणजे वाघाला टायग्रिस म्हटलंय म्हणजे हे नाव बरोबर असण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत म्हणजे ब तुमच्या उत्तरात पाहिजेल म्हणजे पाहिजेलच इथं ब आहे हिथं कड दिलंय ऑप्शन गेला हिथं अ क दिलंय ऑप्शन गेला वरीलपैकी सर्व म्हणजे एक तर ऑप्शन नंबर एक मध्ये उत्तर असेल किंवा ऑप्शन नंबर चार मध्ये असेल आलो फिफ्टी फिफ्टीवरती म्हणजे अगदी कॉमन सेन्सवरून बघा लॉजिकली जरी मी गेलो तरी पन्नास टक्के तर ऑप्शन इलिमिनेट केले पुढं आलो आता सिंह सिंहाला इंग्लिशमध्ये लायन असं म्हणतात बरोबर का नाही लायन असं म्हणतात ह्या लायनवरून लिव होऊ शकतं का लिव होऊ शकतं ना वरून लिओ होऊ शकतं त्याच्यामुळं अ ही बरोबर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत हि फक्त ब आणि क दिले ऑप्शन गेला म्हणजे याचे उत्तर वरील पैकी सर्व असं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरी गोष्ट जर आलं नसतं तर तुम्हाला मी काय सांगितलं की विनाकारण विधान एखादं शंभर टक्के माहिती असल्याशिवाय निगेटिव्ह न जायचं नाही नेहमी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा की विधान ही बरोबरच आहेत या या अँगलला सोडवायचं आता गेंडा म्हटलं की गेंडाला आपण रायनोसिस असं म्हणतो त्याच्यामुळे कही विधान उत्तरामध्ये पाहिजे होतं असं आस... अगदी बेसिक बेसिक आपण जर इंग्लिशमधलं जरी नॉलेज वापरलं असं तरी देखील हा प्रश्न सुटला असता आणि ह्या दोनच पॉईंटवरती क्वेश्चन सुटत होता बाबा वाघाला टायग टायगर म्हणतात आणि सिंहाला लायन म्हणतात बघा वाघाला टायगर म्हणतात सिंहाला लायन म्हणतात ह्या दोन लॉजिकचा जरी वापर केला असता तरी शंभर टक्के वरीलपैकी सर्व ऑप्शनवरच तुम्ही गेला असता आणि बरोबर विचारलं होतं बघा तुम्हाला विचारलं काय बरोबर कोणते जर बरोबर विचारले तर वरीलपैकी सर्व असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे मॅक्सिमम ऑप्शन काय का प्रेफरन्स द्यायचा असं लॉजिकली क्वेश्चन आपला सहज सुटत होता म्हणजे ह्या टायगर वरून आपण फिफ्टी फिफ्टी इलिमिनेट केलं होतं ह्या सिंह वरून लायन वरून आपण राहिलेला पहिला ऑप्शन इलिमिनेट केला बाकीचं हे गेंड्याला काय म्हणतात आणि हरिणला काय म्हणतात आपल्याला माहिती असायची गरज नव्हती हो उद्या जर आता भविष्यात प्रश्न विचारला तर आता बाकी तुम्हाला माहिती पाहिजे की आशिया सिंह म्हटलं की पॅन्थिर वाघ म्हटलं की पॅन्थिरा टायग्रीस गेंड्याला रायनोसिस आणि हरिण जे काय हरिण ह्याला सर्वसिस इल दी असं म्हणतात तुम्ही स्क्रीनवरती वाटलंच तर पाहून घ्या अशा पद्धतीनं ना, शास्त्रीय नावे आणि हे असा चार्ट आपल्या बुकमध्ये दिलेला आहे की काही प्राणी व पक्ष व त्यांची शास्त्रीय नावं सिंहाला काय म्हणतात गेंड्याला काय म्हणतात वाघाला काय म्हणतात मगरीला काय म्हणतात आणि तुम्ही बघा ना हे बघा मगर आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो क्रोकोडाईल क्रोकोडायलस काय पुढं आहे तेच म्हणजे तीस तीस नावं असतात तो म्हणजे फार जास्त असं वेगळं केलेलं आहे असं काय नसतं उंटाला बघा उंट कॅमल म्हणतो आपण उंट कॅमलेसेस काहीतरी पुढं दिलेले अशा पद्धतीने तुम्हाला जर हवं असे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्या पद्धतीनंच क्वेश्चन हे विचारले जात असतात के सागर पब्लिकेशनचं सा जे काय लुसंटचं आहे प्राध्यापक रविभूषण यांच्या अंडर लिहिलेलं या बुकमधून हा चार्ट घेतलेला आहे पुढं हाही प्रश्न लॉजिकली सुटत होता म्हणजे आता तीन प्रश्न तर तुम्हाला मी लॉजिकली सांगितले हलके ॲल्युमिनियमचा विमान हवेत उडणार आहे त्यामुळे ते हलकं पाहिजे फार जास्त जड काढून चालणार नाही म्हणून तर घरावरती जो पत्रा टाकला जातो शेड बनवला जातं हे हलकं बनवण्यासाठीच आपण त्याचा वेट फार येऊ नये शिवाय तो गंजू नये ह्याच्यासाठी काय वापरत असतो ॲल्युमिनियमचा पत्रा वापरत असतो हलकं पण आहे टिकाऊ पण आहे त्याचं करोजन पण होत नाही असे सगळे फायदे असल्यामुळे अॅल्युमिनियम वापरलं तो प्रश्न लॉजिकली सुटत होता आमिबाचा प्रश्न जास्तीत जास्त विधानं घेऊन जाणं यत्ता पाचवीच्या बेसिसवरती होता एक पेशी आहे आणि तो सगळ्यात जुना आहे पृथ्वीवरती सगळ्यात असं समजलं जातं की सर्वात प्राचीन तोच आहे ही दोन्ही विधानं आपण पाचवीपासून ऐकली असतं ह्या अगदी कॉमन सेन्सवरती आपल्याला तोही प्रश्न डील होत होता त्याच्यानंतर हा प्रश्न तुम्हाला आता मी सांगितला कुठला की बाबा वाघाला टायगर म्हणतात दोन ऑप्शन गेले आणि सिंहाला लाईन म्हणतात एकदम बेसिक म्हणजे पहिली दुसरीतल्या पोराला पण आता हे हे पॉईंट माहिती त्या लॉजिकनुसार पण हा प्रश्न तो प्रश्न सुटत होता आता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी समूहा हा प्रथमतः हा जीवन अवलंब करतो हाही प्रश्न लॉजिकली सोडवण्यासारखा होता बघा लॉजिक वापरून तुम्ही लॉजिक वापरा असं शंभर टक्के तुम्हाला मी काय सांगितलं की प्रथमतः बघा प्रथमता विचार प्रथमता जीवनाचा अवलंब करत होता ह्याच क्वेश्चन पेपरच्या सिरीजमध्ये मी मला मला असं वाटतं राघो भांडारकर आणि हे कोणी मत मांडलं त्याच्यानंतर प पहिली विमान कंपनी कोणती त्याच्यानंतर पहिला आदिवासींचा नाईक कोणता असं सगळं जिथं जिथं पहिलं विचारलं ती एकच गोष्ट असणार ना दोन दोन कशा असतील हे तर काय म्हटलंय खालीलपैकी कोणता प्राणू प्राणीसमूह यांनी प्रथमता जमिनीवरती जीवनाचा अवलंब केला म्हणजे जमिनीवरती पहिल्यांदा जीवनाचा अवलंब कोणी केला असा प्रश्न विचारलेला आहे मग प्रथमता ही कोणती तरी एकच असणार आहे दोन दोन असणार नाही ऑप्शन नंबर एक गेला ऑप्शन नंबर दोन गेला सरळ सरळ काट मारायचे मग मा एक तर उत्तर अ मध्ये आहे किंवा ब मध्ये आहे अ काय म्हणत सरपटणारे पाणी ज्याला रेपटाईल्स आपण असं म्हणतो बघा सरपटणारे पाणी म्हणजे रेपटाईल्स आणि दुसरं जे आहे हे उभयचर प्राणी आहेत बघा दुसरे जे आहेत हे उभयचर प्राणी आहेत मग तुम्ही नीट विचार करा उभयचर प्राणी आपण कशाला म्हणतो दोन ठिकाणी जीवन जागणार आहे म्हणजे जा काही कामासाठी ते कशावरती येतील जमिनीवरती येतील परत काही कामासाठी ते कशा जातील पाण्यात जातील म्हणजे असं जा मग याच्यावरून म्हणजे आपला पहिला जीव हा पाण्यात तयार झाला असं आपण मानतो त्याच्यावरून त्याची उत्क्रांती होत 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 तो काय आला जमिनीवरती आला आणि नंतर त्याचा माणूस झाला असा एक साधारणतः उत्क्रांतीचा सिद्धांत आहे मग त्याच्यावरूनच आपण उभयचर प्राणी बघा उभयचर प्राणी यांनीच पाण्यातून बाहेर येऊन पहिल्यांदा जमिनीवरती जीवन जगण्याचा जगायला सुरुवात केला असेल अगदी लॉजिकली प्रश्न हा सुटत होता सरपटणारे प्राणी अजून आहेत का नाही सरपटणारे प्राणी आपण कोणाला म्हणायचं आता फॉर एक्झाम्पल पाल आहे बघा पाल आहे त्याच्यानंतर मगर आहे साप आहे म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेन वैशिष्ट्य असं असतं की बाबा ते ज्यावेळी सरपटत असतात तर त्यांचा खालचा पोर्शन म्हणजे पोटाचा पोर्शन असेल तो खालचा जो काय पोर्शन आहे हा जर जमिनीला चिटकत असेल त्या आणि त्यावेळेसच त्यांना रेपटाइल्स असं म्हणायचं बघा मग आता सापाचा सा विचार करणार साप तुम्ही डोळ्यासमोर आणणार तो सरपटणार आहे खालचा सगळा पोर्शन चिकटणार आहे मगर खाली सगळा पोर्शन कशाची चिकटणार आहे जमिनीला पाल जे काय आहे खालचा पोर्शन तिचा भिंतीला म्हणजे सरपट सरपटणारे ना, ना ती अशा पद्धतीनं ती रेपटाईल्स आहेत मग ती आता ऑलरेडी आहेत ना त्यांनी जमिनीवरती जगायला सुरुवात केली असं म्हणू शकत नाही पण उभयचर प्राणी हे असे आहेत ज्यांनी पाण्यातनं बाहेर येऊन जमिनीवरती बदक फॉर एक्झाम्पल पाण्यावरती पाण्यावरती पण राहतात आणि जमिनीवरती पण राहतात अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो उभयचर प्राणी होतं आणि त्यांनी क्वेश्चन असा एकदम मस्त फ्रेम केलाय तुम्हाला मी वारंवार सांगितले इथं ब हा उभयचर प्राणी ऑप्शन दिलेला आहे परंतु हित ऑप्शन नंबर चार मध्ये फक्त ब म्हटलेले विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगितले की आपली जी काय अँसरशीट आहे ही एक दोन तीन आणि चार मध्ये ना की अ ब क ड मध्ये आपली शीट आहे बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात की ते उत्तर बरोबर काढणार उभयचार प्राणी उत्तर बरोबर काढणार परंतु ऑप्शन हित टिक करणार आणि मग अँसरशीट मध्ये काय करणार एक दोन तीन चार मध्ये ब लागोल करणार हाताणी हा वजा एक पॉईंट पंचवीसची ची पेनल्टी हा। हाताणी म्हणजे त्याला येत असून पण त्याने कारण उत्तर त्याला येत होतं म्हणजे एक मार्क पडला असता आणि आता त्याचं उत्तर चुकलं म्हणजे वजा झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे इन डिटेल बघा गेलं तर वजा एक पॉईंट पंचवीसची ची पेनल्टी त्या स्टुडंटला भेटत असते विद्यार्थी मित्रांनो असल्या चुका तुम्हाला मेरिटच्या बाहेर घालवत असतात त्यामुळं एकदम कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवायचं की आपले ऑप्शन हे ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर थ्री अँड ऑप्शन नंबर फोर या फॉर्मॅटेत ह्या फॉर्मॅटमध्ये ना की मध्ये आता बघा या ठिकाणी ब हा जरी हित दिस दिसत असला तरी ब ला फॉर्मॅट करताना कुठे केलंय ऑप्शन नंबर चारला केलंय ला, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर चार राहील आणि लक्षात ठेवायचं आता हिथून पुढं की प्रथम त्या म्हटलं की कोणता तरी एकच असेल मुद्दा नंबर दोन की जमिनीवरती जीवन जगायला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कुणी केलेली तर हे जे काय उभयचर प्राणी आहेत त्यांनी जगायला सुरुवात केलेली आहे ज्याला एम असं आपण म्हणतो बघा स्पष्टीकरण एम्फिबिया म्हणजे उभयचर प्राणी हे शीतरक्ती असतात एवढं एक लक्षात ठेवायचं हे देखील महत्त्वाचा पॉईंट आहे जे काय उभयचर प्राणी आहेत एम्फिबियन आहेत हे कसे आहे शीत रक्ती आहेत असून ते गोड्या पाण्यात किंवा जमिनीवरती राहतात बघा शीतरक्ती आहेत गोड्या पाण्यात राहतात जमिनीवरती राहतात हे महत्त्वाचं आहे पुढं त्यांच्या बाह्य कंकाल असते त्यांना हा त्यांना कंकाल नसते बाह्य कंकाल नसून त्यांची त्वचा कशी असते मृदू असते श्वसनासाठी नेहमीच ओलसर ठेवली जाते त्याच्यानंतर या प्राण्यांचे अग्रपाद आखूड वगैरे असतात वगैरे वगैरे हां हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे की जे काय एम्फिबियन आहेत ह्यांचे हृदय जे काय आहे हे तीन कप्प्यांचं आहे बघा लक्षात घ्या एम्फीबियनचे हृदय हे तीन कप्प्याचं आहे माणसाचं आणि मगरीच बघा हा मुद्दा लक्षात ठेवायचा आयोगाने वारंवार प्रश्न विचारलाय माणूस आणि दुसरी म्हणजे मगर हे कसे आहेत चार कप्पेत चार कप्पे हृदयाला किती कप्पे आहेत चार कप्पेत माणूस आणि माणसाचा मगरीचा म बघा माणसाचा म मगरीचा म, म। माणसाच्या हृदयाला किती कप्पे आहेत आपले हृदय चार कप्या चार कप्प्याचे ते पण कन्फ्युजन जर झालं आपलंच आपलंच कितीच आहे असं पण काही जणांना जर कन्फ्युजन झालं तर हृदयाचा वापर शक्यतो आपण कशासाठी करत असतो लव्ह पर्पजसाठी करत असतो लव मध्ये किती लेटर्स आहेत एल ओ व्ही ई e, लव म्हणजे चार लेटर्स आहेत या चार लेटर्सवरूनच चा, लक्षात ठेवायचं आपलं हृदय कितीचं आहे आपलं हृदय हे चार कप्प्यांचं आहे ओके आणि मग ह्याच्यातला महत्त्वाचा पॉईंट असा होता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा आय एम पी पॉईंट आहे जे काय अम्फिबियन आहेत बघा जे काय अम्फिबियन एम्फेबियन म्हणजेच उभयचर त्यांचे हृदय हे तीन कप्प्यांचे असते ओके बाकी मग हे काय महत्त्वाचं नाही हां आता ह्याची उदाहरणं काय काय आहेत उदाहरणार्थ बेडूक पाल सॅलिमेंडर टोड हे ह्याचे महत्त्वाचं बेडूक बेडकाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की त्यांची जी काय शोषणासाठी त्वचा ही कशी असते ओलसर असते मग एम्फिबियनचं बेडूक बघा की उभयचर प्राणी कधी पाण्यात जातो जे त्याचं फलन होत असतं पाण्यामध्ये जातो त्यांच्यामध्ये पाण्यामध्ये बेडकाचं जाऊन काय होत असतं जे प्रजनन जे काय आहे म्हणजे जे काय नर असेल मादी असेल ते त्यांचे त्यांचे जे काय प्रजननाचे घटक आहेत हे त्या पाण्यामध्ये सोडतात आणि मग पाण्यामध्येच ती अंडी फर्टिलाइज होऊन तिथून ती बेडकाची पिल्लं तयार होत असतात आपण एखादं जर डबकं बघितलं तर बारीक बारीक असे वळवणाऱ्या किड्यासारखे दिसत असतात आणि त्याच्यापासून ती बोडू बेडूक काय होत असतं तयार होत असतं म्हणजेच काय की हा जो काय बेडूक आहे पाले सेलिमेंडरे टोडे हे सगळे काय आहेत एन आहेत आणि ही उदाहरणं लक्षात ठेवा एम पी आहेत ह्याच्यातलं बेडूक हे अत्यंतिक महत्वाचं उदाहरण आहे तीन कप्प्याचं म्हणजे बेडकाला जो उद्या हृदय कितीचं आहे पालीला हृदय कितीचं आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये पा जे काही उदाहरणं आहेत त्याच्या ती तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट माहिती पाहिजे म्हणजे बेडूक तीन कप्प्यांचं आहे पाल तीन कप्प्यांचे माणूस आणि मगर बघा माणूस आणि मगर हे चार कप्प्यांचे आहेत आणि लक्षात कसं ठेवायचं तर तुम्हाला ही ट्रिक मी ऑलरेडी सांगितलेली आहे अशा पद्धतीने आपलं के जे काही सायन्सचं बुक आहे याच्यामध्ये हा पॉईंट कव्हर झालेला आहे त्यांच्या पासष्ट नंबरचा प्रश्न पासष्ट नंबरचा प्रश्न ऑलरेडी आयोगानं विचारलेला आहे पी वाय क्यू आहे हा प्रश्न कसा चुकता कामा नये म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये बसायचं होतं त्या विद्यार्थ्याचा हा प्रश्न कसा चुकायला पाहिजे वनस्पतीचे नैसर्गिक वर्गीकरण विचारले बर का नैसर्गिक वर्ग वर्गीकरण कोणी शोधून काढले बरेचशा विद्यार्थी मित्रांनी ह्याला कार्लिनियस असं केलं लक्षात घ्या की ते नैसर्गिक वर्गीकरण विचारलं होतं कार्लिन्यसनी बायनोमल थेरी वाढली म्हणजे दोन गटामध्ये त्यांनी काय केलं वर्गीकरण केलं पण नैसर्गिक वर्गीकरण हे बेंथम व हुकर यांनी केलेलं आहे ऑलरेडी पी वाय क्यू आहे हा कशाच पद्धतीनं चुकाय नव्हता पाहिजे मग इथं बघा बेंतम आणि हुकर यांनी वनस्पतीसृष्टीचे नैसर्गिक वर्गीकरण केले नैसर्गिक वर्गीकरण काय अबीजपत्री आणि बीजपत्री म्हणजे क्रिप्टोगामी आणि फेनेरोगामी असं अपुष्प आणि सपुष्प अशा पद्धतीनं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे आणि मग अजून त्याचे आपण वनस्पतीचे वर्गीकरणामध्ये गेलो तर थॅलोप्रायटा प्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तीन गटामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण होत असतं आणि तिन्ही वरती आयोग क्वेश्चन विचारतच हे तिन्ही घटक इम्पॉर्टंट आहेत करून ठेवायचे थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरेडोफायटा हे काय आहे हे करून ठेवायचं काय हा टेरेडोफायटा हा सर्वात जास्त विकसित आहे एवढं हा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे ओके ऑलरेडी प्रश्न विचारला होता की नैसर्गिक वर्गीकरण कोणी केलं तर नैसर्गिक वर्गीकरण हे बेंतम आणि हुकरनं केलं कार लेनियस हे याचं उत्तर नाही बरेचशा विद्यार्थी मित्रांचं त्यावेळी चुकलं होतं की बरेचशे विद्यार्थी मित्रांनी त्यावेळी कार लेनियसला टिक केलं तर नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत ही बेंतम आणि हुकर यांनी शोधून काढलेली आहे पुढचा प्रश्न हा प्रश्न बाकी अवघड होता म्हणजे कम्पॅरेटिव्हली अवघड होता गव्हावरती कोणता रोग पडतो इथपर्यंत म्हणजे आयोग प्रश्न विचारत होता त्याच्या जा पुढं जाऊन त्यांनी प्रश्न विचारला की बाबा गव्हावरती तांबेरा पडतो हे ठीक आहे बाबा भुईमुग आहे तर भुईमुगावरती बाबा टिक्का डिसीज पडतो केळी असेल टॉप पडतो म्हणजे हे डिसीज पाठ करणं आतापर्यंत विद्यार्थ्यांना बाबा अपेक्षित होतं पण त्याच्या पुढं जाऊन आयोगानं क्वेश्चन विचारला की बाबा हा गव्हावरती काय पडतोय तांबेरा पडतोय बघा गव्हावरती तांबेरा पडतोय आपण शेतकऱ्याची मुलं की बघा त्या गव्हावरती असे तांबूस त्या पानांवरती टिपके, 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 टिपके पडलेले असतात तर ह्या गव्हावरती जो काय तांबेरा पडतोय हि ता तर पी वाय क्यू भविष्यात होण्याचे चान्सेस आहेत आय एम पी आहे बर का आय एम पी घटक आहे गव्हावरती कोणता रोग पडतो तांबेरा पडतो पाठ करून ठेवायचा हम्म तर खालीलपैकी कोणता जीव ही तर क्वेश्चन विचारला खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे पॅक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय इथोमोनस सिट्रिया पॅक्सिनिया परपुरिया आणि प्लाझमोरिपन व्हिटिकोल अशा पद्धतीनं ऑप्शन अवघड आहेत अवघडेत पण नीट जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ऑप्शन बघितले सायन्सचे ऑप्शन असेच असतात तिथं पण वाचायला जडत जातं म्हणजे आता जरी हा प्रश्न असा वाटत असला उद्या भविष्यात कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आता नीट बघा हिथं पॅक्सिनिया दिले आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये पॅक्सिनिया दिले म्हणजे मॅक्सिमम चान्सेस बघा तुम्हाला जर बाबा हेच घ्यायचं म्हणजे आता क्वेश्चन तर सोडवला पाहिजे तर ह्या दोनमध्ये उत्तर असण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत कारण त्या एक्झामिनरनं थोडी हिंट दिली बाबा पॅक्सिनिया म्हणजे जे विद्यार्थी नॉर्मल लेवलला अभ्यास करतात ना त्यांना कन्फ्युज करण्यासाठी काम क करत असतो नेहमी एक्झामिनर दोन ऑप्शन हे अत्यंत क्लोज टाकले जातात हितं पॅक्सिनिया म्हणताय हित म्हणताय म्हणजे मॅक्सिमम चान्सेस ह्या दोनमध्ये उत्तर असण्याचे हे ऑप्शन नंबर दोन आणि ऑप्शन नंबर चार तर गेला हित म्हणते म्हणत पॅक्सिनिया परपुरिया आणि हिथं म्हणते आहे पॅक्सिनिया ग्रामी ट्रिटिकाय पण तुम्ही एक विद्यार्थी मित्रांनो विचार करा की हे जे काही दोन ऑप्शन आहेत ह्या दोन ऑप्शनमध्ये दोन दोन ह्याच्यामध्येच ऑप्शन संपवलेत एक दोन एक दोन एक दोन पण ह्या ठिकाणी ऑप जास्तीत जास्त एक्सप्लेन केलं आहे हा हा जो काय ऑप्शन आहे हा जास्तीत जास्त काय केलं आहे एक्सप्लेन केलं आहे की बाबा विद्यार्थ्याला समजावा म्हणून या प्रश्नाचं गव्हावरती जो काय तांबेरा पडतो त्या त्याला पॅक्सेनिया ग्रामिनी ट्रिटी काय ग्रामिनी ट्रिटिक काय लक्षात ठेवा पॅक्सिनिया ट्रिटिक काय उद्या ग्रामिनी देणार नाही त्यामुळे पॅक्सिनिया ट्रिटिक काय एवढं पाठ करणं तुम्हाला आता गरजेची गोष्ट आहे यदा कदाचित हा जर क्वेश्चन रिपीट झाला तर आपला चुकता काम आहे म्हणजे गव्हावरती तांबेरा पडतो आणि तो तांबेरा कशामुळे पडतो त्याला कारक घटक कुठला आहे तर पॅक्सिनिया ग्रामीणी ट्रिटी हा घटक त्याला कारणीभूत आहे पुढचा प्रश्न आणि मग या ठिकाणी कुठल्या ह्या वनस्पतीचे बुरशजन्य रोग कुठले कुठले आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत मग त्याचे नाव म्हणजे मग त्याचे कारक कुठले कुठले आहेत ते ह्या ठिकाणी दिलेत ज्यांना हवं असेल ते ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात केसागर सामान्य विज्ञान प्राध्यापक रविभूषण यांच्या ह्याच्यामधून बुकमधून हा घेतलेला आहे मग गव्हावरती कुठला बाजरीवरती बटाट्यावरती कुठला उसावरती कुठला काय काय म्हणतात हे अशा पद्धतीनं त्याचे नावं आहेत पुढं सदुसष्ट नंबरचा क्वेश्चन अतिशय लॉजिकली क्वेश्चन हा सोडवण्यासारखा होता म्हणजे जा फार जास्त अवघड नव्हता लॉजिकली क्वेश्चन हा सहज सुटत होता बघा शेती शेतीमध्ये भूगर्भातील शेतीमध्ये भूगर्भातील भूजल भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते कोणत्या घटकामध्ये पाझरते म्हणजे शेतीतलं जे, शेतीत जे काय पाणी असेल किंवा भूजल असेल हे कुठल्या घटकामध्ये पा पाझरतं आता आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहे आपण काय करतो विहीर खांधतो विहीर खांद्यानंतर बघा आपण सुरुंग लावतो आडवं होल मारतो आपण होतो आडवं होल घेतले उभं होल घेतले बऱ्याच विहिरींना काय लागतं की उभं खांदत असतानाच म्हणजे विहीर घेत असताना ज्यावेळेस आपण सुरुंग लावतो ते दगडी उडवतो त्यावेळेस उभी विहीर घेत असतानाच त्याला काय लागतं पाणी लागतं पण बऱ्याचशा याला लागत नाही ज्या साईडला ते पानाडी असतात असं नारळ उभा करून ते दाखवतात त्या साईडला आपण काय करतो आडवं होल मारतो दोन चार होल मारल्यानंतर आपल्या विहिरींना पाणी लागतं मग हे पाणी कुठणं लागतं तर जे काय ऑलरेडी भूजलाचा जो काय साठा असतो तोच काय होत असतो पाजरत असतो मग आता ऑप्शन बघा कालवे कालव्यामध्ये कुठं आपल्याला पाझराचं पाझरणे म्हणजे जमिनीतलं पाणी पाझरले आणि कालव्याचा संबंध आहे का कालवा कुठून काढलेला असतो जे काय धरणे त्या धरणातून जे काय तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं की जे काय पेन स्टॉकवरती पाणी सोडून टर्बाईन फिरवलं जातं तर ते जे काय पाणी पडलंय त्या टर्बाईनवरती वीज तयार झाले की आता ते पाणी इरिगेशन पर्पजसाठी कॅनॉलनं म्हणजे कालव्यानं काय केलं तर हे दिलं असं पाझरण्याचा विषय नाही ऑप्शन गेला तलावामध्ये पाझरून पाणी येतं का पावसाचं पाणी आपण काय करत असतो तलावामध्ये साठवत असतो ऑप्शन गेला टाकी हात फालतूच ऑप्शन दिला आहे चौथा ऑप्शन हा फालतू असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात विहिरी हा या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे आणि वैयक्तिक घटकामध्ये जलसिंचनासाठी मॅक्सिमम लोक विहिरी या घटकाचा वापर करत असतात बाकीचं हे डिटेल या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मॅक्सिमम प्रमाणामध्ये विहिरीचं पाणी आहे भूगोलातला ॲक्च्युली हा भूगोलातला पॉईंट होता पण तुम्ही तो तुम्ही सायन्स अंडर घेतला म्हणजे सायन्सचे एक लक्षात घ्या एक निम्मी प्रश्न निघणं तरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे आता सायन्स कसं आहे वीस मार्काला वीस क्वेश्चन येणार आहेत वीस क्वेश्चनमधले ॲटलीस्ट दहा ते बारा क्वेश्चन बरोबर येणं इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्याला एक्झाम काढायची त्यामुळे सायन्सकडं आता दुर्लक्ष करून चालणार नाही ना कारण सायन्स हा घटक पहिला मेन्सला नव्हता आता मेन्सला पण आलेला आहे त्याच्यामुळे आता प्रिलियम्सपासूनच त्याच्यावरती कमांड ठेवणं रोज अवघड आहेत म्हणजे प्राण्यांच्या वर्गीकरणाचा चार्ट चार्ट असेल असेल त्याच्यानंतर वनस्पती वर्गीकरणाचा तर ते चार्ट तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं करणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे आता हे जे काही वीस पैकी दहा बारा मार्क पडले पाहिजे त्यासाठी अगोदर पहिल्यांदा वाय क्यू करून घेणे पी क्यू करायचं त्याच्या इन डिटेल बाकीचं एक्सप्लेनेशन कशा पद्धतीचं एक्सप्लेन केलंय उत्तर कशा पद्धतीने निघत आहे का आणि काय येत नसेल तर सरळ सरळ सायन्सला वरील पैकी सर वाहणायचं इकॉनॉमिक्सला पण पैकी सर वाहणायचं तिथं म्हणजे लय फार जास्त विचार करायचा नाही विचार करायला ना। करा तुम्हाला वेळ नाही तिथं पन्नास मिनिटामध्ये शंभर प्रश्न विथ मॅथमॅटिकचे वीस प्रश्न फार चॅलेंजिंग टास्क आहे वेळ म्हणजे टी ट्वेंटी मॅचेस आहे ती त्याच्यामुळं त्याच्याकडं फास्टच पद्धतीने बघितलं पाहिजे हाही क्वेश्चन ऑलरेडी राज्यसेवा प्रिलिम्सला ऑलरेडी विचारला होता पी वायक्यू होता तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्सचा पेपर काढून बघा राज्यसेवा प्रिलिम्समध्ये म्हणजे ज्यावेळेस हा पेपर झाला आहे का त्याच्या अगोदर ऑलरेडी ह्या कोलेस्ट्रॉलवरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे कोलेस्ट्रॉल गे हे खालीलपैकी खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यामुळे हा प्रश्न यायलाच पाहिजे होता बघा लॉजिकली विचार करता हिथं सिंगल ऑप्शन दिलाय हि सिंगल ऑप्शन दिलाय हिथे डबल ऑप्शन दिलाय म्हणजे शंभर टक्के हिथं उत्तर ठेवलेलं नाही शंभर टक्के उत्तर ठेवलं नाही कारण हि सिंगल ऑप्शन आहे हिचं सिंगल ऑप्शन आहे हि सिंगल ऑप्शन आहे तीन तीन ठिकाणी जर सिंगल ऑप्शन दिसत असतील तर हे उत्तर कसं असेल हे थोडं कॉमन सेन्स वापरायचं कॉमन सेन्सनं मॅक्सिमम उत्तर निघतात मग खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल आहे चांगलं कोलेस्ट्रॉल कोणाला म्हणायचं एल डी एल कोलेस्ट्रॉल व्ही एल डी एल कोलेस्ट्रॉल एल डी एल व व्ही डी एल कोलेस्ट्रॉल मग कुठ चांगले चा? कुठले तरी एक असेल ना हो का दोन दोन कोलेस्ट्रॉल चांगले असतील का हे तर दोन दोन दिलेत म्हणजे हा ऑप्शन तर गेला होता आणि एस डी एल कोलेस्ट्रॉल एस डी एल म्हणजे हे लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असतं हे हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल असतं त्यामुळे लक्षात ठेवायचं विद्यार्थी जे काय हाय डेन्सिल कोलेस्ट्रॉल असतात हे हे जे काय आपल्या व्हेन्स आहेत त्याला ते चिटकून राहत नाही पण लो डेन्सिटीवालं वाहत नाही ते काय राहतात ते कण कोलेस्ट्रॉलचे चिटकून राहतात आणि नंतर मग हार्ट अटॅकसारखे प्रॉब्लेम होतात त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की चांगले हे नेहमी हायवाले चांगले येतं लक्षात ठेवा हायवाले चांगले येतं म्हणजेच लो वाले कसे बॅड आहेत लो वाले म्हणजे खराब आहेत बॅड आहेत कसेही लक्षात ठेवू शकता तुम्ही म्हणजेच जे चांगले कोलेस्ट्रॉल आहे त्याला हा एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी एल मला माहिती नाही पण एच डी एल कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉलमध्ये येतात ऑलरेडी प्यू वाय क्यू आहे तुम्हाला तो तु, आलाच पाहिजे होता या अनुषंगानं म्हणजे अभ्यास ज्याने केला आहे ज्या विद्यार्थी मित्रांनो अभ्यास केला आहे त्याला हा प्रश्न सुटायलाच हवा होता या अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर चार एच डी एल कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉलमध्ये येतं अशा पद्धतीनं हा क्वेश्चन झालेला आहे पुढं एकोणसत्तर नंबरचा प्रश्न बघा क्वेश्चन अवघड होता हा क्वेश्चन अवघड होता म्हणजे हा ज्याला सुटला असेल सुटला पण पंत, आपण तर हे करू शकत नाही बघा एकोणसत्तर नंबरचा प्रश्न जेव्हा किडनी म्हणजे ज्याला मूत्रपिंड असं म्हणतं ट्युब्युलर पुनर्सेशन अयशस्वी किडनीमध्ये नेहमी ट्युब्युलर पुनर्सेशन होतं एवढं आपल्याला माहिती आहे ऑलरेडी आयोगानं या पॉईंटवरती राज्यसेवा प्रिलियम्सला क्वेश्चन विचारलेला आहे ह्या ट्युब्युलर पुनर्सेशन कशा पद्धतीनं होत असतं त्याच्यातले चार प्रकार कुठले कुठले आहेत याच्यावरती ऑलरेडी राज्यसेवा प्रिलियम्सला क्वेश्चन ह्या पॉईंटवरती आला होता त्याच्यामुळे हा पॉईंट व्यवस्थित करणं गरजेची गोष्ट होती परंतु क्वेश्चन अजून जास्त डेपनेसमध्ये नेलाय जेव्हा किडनी म्हणजे मूत्रपिंड तुमचं ट्युब्युलर पुनर्शेषण अयशस्वी होते बघा ट्युब्युलर पुनर्शेषण हे अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते या रोगाला चयापचय विकाराला काय म्हणतात जेव्हा तुम्हाला भरपूर लघवी हो कधी ट्युब्युलर पुनर्शेषण पुनर्शेषण म्हणजे पुनर्शोषण होतं सॉरी ट्युब्युलर पुनर्शेषण पुनर्शोषण जे अयशस्वी होतं हे अयशस्वी व्हायला लागल्यानंतर तुम्हाला काय होते भरपूर लघवी होते तेव्हा त्या रोगाला किंवा तो जो काय चयापचा जो काय विकार आहे त्याला काय म्हणतात मधुमेह मेलिप्टिस मधुमेह इन्सिप इन्सिपिडस किशोर वैन वैन मधुमेह आणि नॉन इन्सुलिन अवलंबित मधुमेह मिलिप्टीस मग त्याच्यावरून काय झालं की मॅक्सिमम विद्यार्थ्यांना वाटलं हे जास्तीत जास्त एक्सप्लेन केलं त्यामुळे हे उत्तर असेल परंतु विद्यार्थी मित्रांनो हे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं लॉजिकली हि तर लॉजिक लागत नव्हतं जरी विद्यार्थी मित्रांनो एखाद्या ठिकाणी स ते लॉजिक आहे ते शंभर टक्के कसं लागेल ना आपण विचार करा म्हणजे मी तुम्हाला सगळंच म्हणू शकत नाही ना की बाबा लॉजिकली हिथे यायला पाहिजे होता लॉजिकली हा प्रश्न इथे यायला पाहिजे होता आपलं लॉजिक काय की बाबा एखादा जर आयोगानं क्वेश्चन जास्तीत जास्त एक्सप्लेन केला असेल तर उत्तर त्या ठिकाणी असण्याचे मॅक्सिमम चान्सेस असतात मग मी म्हणतो की सपोज असं समजा की दोन प्रश्न तसे ऑप्शन बरोबर आले आणि दोन चुकले तर तुम्हाला मार्क्स किती भेटतील दोन आणि हे दोन चुकलेलेचे वजा किती होतील झिरो पॉईंट पन पन्नास पण एक पॉईंट पन्नास तुम्हाला जे भेटणारच नव्हते त्या प्रश्नाचं तुम्हाला दीड मार्क भेटणार आहे आणि हे तर पॉईंट पंचवीस पंचवीसवरून आहे ना म्हणजे हजार हजार पोर पॉईंट प पंचवीस पंचवीसवरती त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे ज्यानं बाबा जास्तीत जास्त एक्सप्लेन केला आहे ह्या लॉजिकनं गेलं असता तर हे उत्तर चुकलं असतं तुम्ही नीट विचार करा ह्या दोन ठिकाणी मधुमेह मधुमेह ठेवलेला आहे मधुमेह मेलेप्थिस आणि काय झालं होतं इथं मधुमेह मिलेप्टीस पण म्हटलं होतं आणि इथं पण मधुमेह मिलेप्टीस पण म्हटलं होतं त्यामुळं जे कोण एक्झामिनार असतील सेटर त्यांनी ऑप्शन अतिशय भारी सेट केलं आणि लक्षात ठेवा क्वेश्चन हा अवघड त्याचे ऑप्शन किती अवघड सेट केलेत ना ह्याच्यावरून होत असतो ना की तो क्वेश्चन अवघड असतो ऑप्शन हार्ड सेट केलं ना क्वेश्चन हार्ड होतो मग तुम्ही विचार करा हिथं मधुमेह मी एम एपतीस म्हटलं हितं पण मधुमेह एम आय म्हटलं होतं आणि ह्याचं इन डिटेल एक्सप्लेन केलं होतं मॅक्सिमम विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन माहिती नव्हता लॉजिकच्या पुढं जाऊन विचारला होता अवघड लेवलचा क्वेश्चन होता तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो मधुमेह इन्सिपिटस हे उत्तर ह्याचं आहे तुम्ही स्क्रीनवरती वाटलीस तर व वा, नाव तुम्ही वाचून घेऊ शकता आणि मग त्याच्याबद्दलची सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे अंतस्रावी ग्रंथी ज्याला आपण डायबिटीस असं म्हणतो डायबिटीस इन इन्सिपिडस हा क्षार व पाण्याच्या चयापचयाचा दुर्मिळ विकार असून तो मानवी वृक्कात आढळतो तीव्र तहान व अतिमूत्रता ही याची लक्षणे आहेत ज्याला बहुमूत्रता म्हणजे डायबिटीज झाले नव्हते की जे क्षार आणि पाणी पाणी त्याला पचत नाही परिणामी काय होतं अगदी दुर्मिळ आजार आहे आणि त्याच्यामुळे त्याला एक तर तहान पण जास्त लागते आणि तहान जास्त लागले तीव्र तहान लागले की बट ऑबियस त्याला काय होणार अतिमूत्रता ही त्याची दोन लक्षता लक्षणं त्याला जास्तीत जास्त दाखवत असतात प्राध्यापक रविभूषण यांच्या ह्याच्यामधून हा घेतलेला आहे आता हा प्रश्न खालीलपैकी कोणती लस तोंडावाटी दिली जाते ऑलरेडी हा पी वाय क्यू आहे त्याच्यामुळं हा क्वेश्चन बरोबरच यायला पाहिजे होता नैसर्गिक वर्गीकरण बरोबर यायला पाहिजे होता हा क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे होता ऑलरेडी पी वाय क्यू आहे हे प्रश्न चुकताच कामा नाही ह्या प्रश्न ह्या क्वेश्चन पेपरमध्ये पंधरा प्रश्न पहिले सायन्सचे विचारले जायचे आठ आठ ते दहा प्रश्न बरोबर येण्यासारखा शंभर टक्के पेपर होता आता मगाचा जो वरचा प्रश्न आहे मधुमेहाचा तो मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणाचा बरोबर आला असेल तसे प्रश्न हे चुकतच असतात गव्हावरचा तांबे रोग रोगे तो बाबा जास्तीत जास्त एक्सप्लेन केला आहे ह्या लॉजिकनं बरोबर आला असता आणि हा मधुमेहाचा चुकला असता झिरो पॉईंट पंच्याहत्तर त्या विद्यार्थी मित्राला काय भेटले असे ग्रेस भेटले असेल रिस्क घेणं लय मस्त महत्त्वाची गोष्ट आहे तर नंतरच मार्क वाढतात तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करणं हे महत्वाची गोष्ट आहे खालीलपैकी कोणती लस ही तोंडावाटी दिली जाते बघा खालीलपैकी कोणती लस ही तोंडावाटी दिली जाते तर पोलिओच्या संदर्भात ही आहे तर सेबीन आणि सालक ह्या दोन लसीत बघा पोलिओच्या दोन लसीत सेबीन आणि त्यातली सेबीन सेबीन, सेबीन लस लस जी काय काय आहे ती हे केली जाते जाते दिली एवढं लक्षात ठेवायचं बघा लस ही दिली जाते आणि बाकीचे सगळे इंजेक्शन मार्फत दिले जातात मग आता पोलिओच्या संदर्भात ही लस आहे हेही मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की असं विचारलं होतं एकदा की ऑलरेडी पीवायक्यू आहे खालीलपैकी पोलिओची कोणती लस ही तोंडावाटी दिली जाते ऑलरेडी ह्या प्रश्नाच्या विचारलं होतं तर सेबिन लस ही तोंडावरती दिली जाते आता साल्क आणि सेबिन ह्या दोन्हीच्या दोन्ही कशावरतीत पोलिओच्या ही बाकी हिन तेन रुबेला हे सगळे इंजेक्शनद्वारे दिले जातात मग बघा पोलिओच्या संदर्भात भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण एकोणीसशे पंच्याण्णवला पल्स पोलिओ लसीकरण आपले पहिल्यांदा सगळ्यात जास्त रुग्ण पोलिओचे होतं आणि आता पोलिओ भारतातून गेलेलाच आहे तर सालक पोलिओची लस ही पहिली लस ही पहिली होती सालक ही पहिली लस होते सालक पोलिओ आता बघा आपल्या अमिताभ बच्चन त्याची जाहिरात करतात की दो बुन जिंदगी के आणि मग ती तोंडामध्ये बाळाच्या ती दोन टिपके सेबीनची लस टाकलेली ती चित्र आपल्याला बघा सारखे सारखे त्या मोहिमा निघत असतात त्या त्या काळामध्ये मग ती अंगणवाडीत जाऊन त्या त्या दोन दोन टिपके ते घ्यायचे असतात ठराविक काळामध्ये मग ही पल्स पोलिओची सेबीन लस ही तोंडावरती दिली जाते मग सालक ही त्याची पहिली लस होते साल्क पोलिओ लस पहिली लस आहे ही आणि ही मुलांना इंजेक्शनद्वारे दिली जाते आले लक्षात म्हणजे फरक लक्षात ठेवायचा सेबीन म्हटलं की तोंडावाटे दिले जाते साल्क म्हटलं की ती तुम्हाला इंजेक्शनद्वारे दिली जाते आणि साल्क ही पहिली लस आहे ओके या लसीचा शोध ॲडवर्ड साल्क यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये लावला होता आणि सेबिन जे काय असते त्यांच्याच नावावरून सेबिन ह्या शास्त्रज्ञाच्या ह्यांच्यावरूनच त्या सेबिन ह्या ह्याचा लावलं म्हणजे नाव दिलेलं आहे आणि सेबिन ही लस तोंडावारी दिली जाते अशा पद्धतीनं केसागर पब्लिकेशनचं हे आ... जे काय बुक आहे त्याच्यामधून हा प्रश्न घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी मॅथमॅटिक्सला सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो सायन्सचा पार्ट या ठिकाणी संपलेला सायन्सचा पार्ट म्हटलं की थोडा कसा सगळ्याच मुलांना तो हार्ड जाणारा पार्ट असतो म्हणजे असं नाही की बाबा सायन्स बॅकग्राऊंडचा आणि त्याला सोप्पा जाईल आता दोन हजार पाठीमागं जो काय तीस एप्रिल दोन हजार तेवीसला जे प्रिलियम झाले सायन्स अत्यंतिक अवघड विचारलं होतं म्हणजे फार जास्त म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन क्वेश्चन विचारलं होतं फार जास्त अवघड विचारलं तर मेरिट त्यापट्टीतच खाली येत असतं म्हणजे फार वर जात नसतं पण लक्षात घ्या तुम्हाला मी अगोदरच सांगितले कोणते तरी दोन सब्जेक्ट हे अत्यंतिक सोपे असतात आणि ते दोन सब्जेक्टला मुलं मार्क्स घेतात म्हणजे घेतात आणि मेरिट बरोबर त्या लेवलला नेऊन ठेवतात त्याच्यामुळे आपल्याला पण सगळ्या सब्जेक्टवरती तशा पद्धतीनं कमांड उद्या जर सायन्सचा फॅक्टर सोप्पा आला तर आपल्याला यायला पाहिजे कारण जर पी वाय क्यूमधलं विचारलं पी वायक्यूमधलं जर विचारलं तर जे मेरिटमध्ये बसतात ज्यांनी पी वाय क्यू रिपीटेड केलेले आहेत किंवा त्या पी क्यूच्या आसपास मी बघा तुम्हाला बाकीचं सांगत असू नाही साल्क वर क्वेश्चन विचारलं तर मी फक्त साल्क सांगितले का तुम्हाला नाही साल्क सांगत असताना मी तुम्हाला सेबीन पण सांगितले उद्या जर सेबीन ही कशाची लस आहे असं जर विचारलं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे सेबीन ही लस ही पोलिओची आहे इंजेक्शनद्वारे दिली जाते उद्या जर फिरून प्रश्न विचारला की साल्क ही लस कशाची आहे पोलिओची आहे म्हणजे ती, हो, एक ही ही ते एक्सप्लेनेशन डोक्यात ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन कसाही विचारला जाऊ शकतो किंवा उद्या पल्स पोलिओ मोहीम कधी चालू झाली तर एकोणीसशे पंच्याण्णवला चालू झाली हे आपल्याला माहिती पाहिजे अमिताभ बच्चन त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत अशा गोष्टी तुम्हाला करंटच्या रिलेटेड पण त्याच्याशी लिंक करता आल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर सिरीज जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा धन्यवाद